तापलं ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं नातेपुत्या येथील तीन घरफोडींच्या गुन्ह्यांची उकल करत अकरा लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पहाटेच्या दरम्यान केंदळे वस्ती धर्मपुरी तालुका मालशिरस इथं एका राहत्या घराचं कुलूप तोडून एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांची रोख रक्कम सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख चोपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेला होता त्यामुळं सुभाष नरहरी केंदळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की हा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार देवगण बापू उर्फ विजय पवार राहणार आटपाडी यानं त्याच्या साथीदारांसोबत केला असून तो सध्या अकलूत शहरातील गांधी चौक इथं नातेपुतेकडे जाण्यासाठी थांबला आहे तेव्हा पथकानं तिथं जाऊन सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानं आणि त्याच्या इतर साथीदारांनी माळशिरस इथं आणखी दोन घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली त्यानं गुन्ह्यात चोरलेले सतरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण अकरा लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्याच्या सासऱ्याच्या राहत्या घरातून फोंडशिरस इथून हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र प्रजणे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर विजय पावले महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहिनी भोगे पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी गाडे सलीम बागवान मोहन मनसावाले अक्षय दळवी सागर ढोरे पाटील अक्षय डोंगरे चालक पोलीस नाईक समीर शेख यांनी बजावली